पुस्तकाच्या लेखिका आणि मीडियाची माझी मैत्रीण अर्जुन गावे तसंच नरेंद्र बाबळे अनुकर बाबळे सर्व उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्यासमोर मला तर वाटतं प्रत्येक जणच परिचित आहे कारण अनेक वर्षापासून आपण काम करतोय बरोबर एकत्र बैठका कार्यक्रम संमेलन आणि विशेष म्हणजे विधिमंडळाचं कव्हर करतात जसे तुम्ही करत असता माध्यमांच्या पटावरून हे पुस्तक गाडी पिढींनी लिहिलं आणि त्यांनी मला सांगितलं की माझं सगळं एक आत्मचरित्र लिहिते आणि त्याचं प्रकाशन इथे करणार आहे. अर्थातच मी त्याला हो म्हटलं राहीचा आणि माझा 3 दशकांचा परिचय आहे आणि अत्यंत एक ज्याला आपण म्हणू की शब्दाला धार आहे पण तिचं व्यक्तिमत्व सौम्य आणि प्रेमळ आहे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व तिचं आहे. त्याचबरोबर ज्या पार्श्वभूमीवरती ज्या परिस्थितीमध्ये ती संघर्ष करत आलेली आहे ते पाहिल्यावरती मला असं वाटतं की अनेक माणसं सडवट होतात किंवा वैफल्यग्रस्त होतात पण असं कुठे न थकता न थांबता तिने आयुष्याचा संघर्ष केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक आपल्याकडे राजकारणातल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल नेहमीच बोललं जातं आणि त्यांच्यासाठी ती साहेबांकडे आरक्षण न मागताय पण माध्यमांमधल्या महिला आरक्षणाबद्दल ते कोणी फारसं बोलत नाही आणि मला तर वाटत नाही पवारसाहेब पण त्यात आरक्षण देऊ शकतात महिला. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये सुद्धा राहिले स्वकर्तृत्वावर स्वतःच्या कामावरती एका मोठ्या वृत्तपत्रांमध्ये नव्हे तर अनेक वृत्तपत्रांमध्ये विनीची आणि महत्वाची भूमिका बजावली आणि अर्थातच ती गुणवत्तेच्या बळावरती बजावलेली आहे आणि याच्यात नेहमीच मी म्हणते की ज्याला एखादा पुरुष यशस्वी ठरतो तेव्हा आपण नेहमीच म्हणतो की एक महिला त्याच्या पाठीमागे असते पण जेव्हा महिला एखादी यशस्वी होते तर बऱ्याचशा महिला आणि बरेचसे सहकारी हे तिच्या यशाच्या पाठीमागे असतात आणि म्हणून राहीच्या या सगळ्या कामामध्ये यशामध्ये तिचा संघर्ष मी जाऊन पाहिलेला आहे. तिची प्रकृती बरी नव्हती मधल्या काळामध्ये तरी सुद्धा तिने हे सगळ्या आठवणी सगळ्या बरोबर घेऊन दिल्या. मी ते मुद्दा पुस्तक पूर्ण तर नाही वाचू शकले पण चालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला असं दिसलं की महाराष्ट्राचा ओघ आता इतिहास तिने दिले आणि जो इतिहास वर्तमानपत्र छापला जात नाही असा सुद्धा इतिहास त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो आपण त्याला तशा प्रकारच्या पण खूप आठवणी आहेत आणि त्या आठवणींच्या मध्ये एक गोष्ट जेव्हा घडते त्या घडणाऱ्या गोष्टीच्या अनेक बाजू असू शकतात आणि त्याच्या काही बाजू तिने अत्यंत जवळून पाहिल्या अनुभवल्या आणि विशेष म्हणजे तिने आठवून त्या तशाच्या तशा जेव्हा लिहिलेल्या आहेत तेव्हा वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर तो काळ आणि त्यावेळेचं चित्र समोर लक्षात येतं आणि हे करत असताना तिला त्रास देखील भरपूर झालेला आहे लहानपणापासून ते मोठेपणापर्यंत आणि अशा वेळेला आंतरराष्ट्रीय जगतामध्ये तर महिला पत्रकारांचा त्या पत्रकारांचा सन्मान केला जातो. आपल्याकडे आपण आदरानेच पाहतो प्रत्येकाकडे माध्यमाचा अवकाश स्तंभ म्हटल्यावर त्याची एक वेगळी शक्ती असते पण पत्रकारांच्या सुद्धा बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्याही संदर्भात मला कल्पना आहे परंतु या सगळ्या असून सुद्धा राहिले स्वतःच आत्मचरित्र लिहिलं हे नवीन पत्रकारांना मार्गदर्शक ठरेल अशी मला खात्री वाटते. कारण एखादा राजकीय आपण बातमी करत असताना त्या माणसाचं व्यक्तिमत्व काय हे समजून घेण्याची शक्ती ज्या पत्रकारांना प्राप्त होते त्यावेळेला त्याचं राजकीय वार्तांकन सुद्धा वेगळ्या ताकदीचं होतं त्याची जाणीव राहीच्या प्रत्येक वार्तांकनामधून आणि लेखनामधून होत असते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की राहीला म्हटलं मी की तू काही राजकारणात डायरेक्टली कधी कशी आली नाहीस पण हे पुस्तक वाचल्या माझ्या लक्षात आलं की राजकारणात जरी ती आली नाही तरी राजकारणात पडण्यावरती नाकातोंडामध्ये पाणी जातं काही वेळेला दाखवता येत नाही म्हणजे पाणी गेलेलं असतं असं पाणी नाकातोंडात जाण्याचा त्याला अनुभव आला पण राजकारणाचा फायदा मात्र काहीच मिळाला. त्यामुळे अशी एक आमची सहकारी सहवेदना असणारी मैत्रीण असं म्हणता येईल की जिने जिच्यासाठी मी सभागृह सोडून आले ते आले खरं तर जेव्हापासून सभापतींचं पद रिक्त आहे त्यावेळेपासून माझ्यावर विशेष जबाबदारी असल्यामुळे मी एक मिनिट सुद्धा कुठेही जात नाही पण आज माझ्यासाठी म्हणून दोन फार महत्वाची आकर्षण होती. एक म्हणजे राहीचं पुस्तक आहे आणि दुसरं म्हणजे 8 मार्चला पवारसाहेबांच्या बरोबर कार्यक्रम माझ्या कार्यक्रमामध्ये आले आणि मला असं वाटतं तेवढ्या सभागृहातून सभात्याग करून द्यायची परवानगी आहे त्या दृष्टिकोनातून मी आज इकडे आले. सभागृहात विधेयक सुरू होत आहेत त्यामुळे मला लवकर जायला पाहिजे त्यामुळे कृपया आपण गैरसमज करणार नाही अशी अपेक्षा करते आणि आपलं प्रेम सहकार्य आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते कारण महिला प्रश्नाला वाव देणारे आपण सहृदय असं सुरू राहा त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचे सहकार्य कायम राहावं ही अपेक्षा करते. प्रकाशक जे आहेत त्यांचं
शब्द प्रकाशनचे आणि शामल गरुड यांनी शब्दांकन केलेले आहे त्यांचे मी खास अभिनंदन करते आणि या पुस्तकाचा उपयोग आमच्या विधिमंडळ वाचनालयाला चांगल्या प्रकारचं होईल त्या दृष्टीने सुद्धा आमच्या संग्रही एक अतिशय छान पुस्तक झालेले मनापासून धन्यवाद आभारी आहे आपल्याला शुभेच्छा